महाराष्ट्रातील सर्व अभ्यास करणाऱ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं मनापासून CST लॉन्चपॅडमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण अशा चर्चेसाठी हजर झालेला की त्या चर्चेचा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे, सर्वांच्या म्हणजे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या. आता काल एक घटना घडली. आता आज ज्या दिवशी हा व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे आणि ज्या दिवशी अपलोड होत आहे ती तारीख आहे 4 मार्च, म्हणजे सकाळी 10 वाजता, ठीक आहे. आता त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच 3 मार्च 2024 एक सायंकाळी घटना घडली. त्या घटनेच्या कारणास्तव आज मी तुमच्यासमोर इथे हजर झालो आहे. मग त्याचं स्पष्टीकरण द्यायला मी हे सेशन आता कंडक्ट करत आहे. बघा, तर काल सायंकाळी काय झालं, काल म्हणजेच आता आजची 4 आहे, काल म्हणजे 3 मार्च, ठीक आहे. काय झालं, सायंकाळी जवळजवळ 7 वाजताच्या सुमारास एक व्हॉट्सअपवरती मॅसेज धडकला. तो सर्वांपर्यंत पोहोचला 9 वाजेपर्यंत, जवळजवळ सर्वांच्या व्हॉट्सअपमध्ये गेला. आता सर्वांच्या म्हणजे कोणाच्या, जे परीक्षेची तयारी करत आहे, जे अभ्यास करू इच्छित आहे, जे अभ्यास करत आहे त्यांच्या. बाकीच्यांना काही त्याची चिंता नसते, पण ज्यांना जे सिरियस आहे त्यांच्यासाठी तो सिरियस मॅटर होता, ठीक आहे, होता म्हणजे आहे. तर आता त्याच्यामध्ये सरळ स्पष्ट त्या नोटिफिकेशनमध्ये लिहिलेलं आहे, जसं याच्यापूर्वी ट्रान्समिशनच्या ज्या काही एक्झाम होत आहे त्याच्यासाठी नोटिफिकेशन येत होतं, तसं सेम नोटिफिकेशन ॲडव्हर्टाईज नंबर 9 आणि 10 दिलं. आता 10 तर सोडून द्या, याच्यामध्ये स्पेशल ST ड्राईव्ह आहे तर याचा काही प्रश्न नाही आहे, ते ST वाल्यांसाठी स्पेशल रिक्रुटमेंट होती. पण त्याच्यामध्ये 9 नंबरची जी वॅकंट पोस्ट होती ती होती आपली डायरेक्ट रिक्रुटमेंट विद्युत सहायक या पदाकरता, ज्याच्यासाठी आपण हात धुवून त्याच्या मागे लागलेलो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की एक्झाम, ऑनलाईन एक्झामची तारीख तुम्हाला 18 मार्च 2024 लिहिलेलं आहे. मग आता हा विषय एवढ्या जिव्हाळ्याचा, तर त्याच्यावरती माझं बोलणं बिलकुल अपेक्षित होतं. आता मी प्रयत्न केला, माझं काम हे आहे की याला परताळणं आणि खरं की खोटं, म्हणजे बघा प्रश्न इथंच एकाच ठिकाणी अडला आहे, ही गोष्ट खरी का खोटी, बरोबर आहे. तर याचंच पडताळणी करणं आपलं काम आहे, आपलं म्हणजे माझं काम आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवणं. जे मला दिसते माझ्या व्ह्यूनी ते तुम्हाला सांगणं, बरोबर आहे. तर आता 18 मार्च लिहिलेली तारीख आहे आणि इथे जर तारीख बघितली तर 27/2/2024, म्हणजे जवळपास ज्या दिवशी आपल्याकडे हे नोटिफिकेशन पोहोचलं त्या दिवसाच्या 5 दिवस अगोदरची, जवळजवळ 5 दिवस अगोदरची तारीख आहे. आता असं तर होणार नाही की 27 तारखेला आलं आणि 5 दिवसानंतर आपल्याला पोहोचलं. एवढं सोशल मीडिया कमजोर नाही आहे, सोशल मीडिया एवढं तेज आहे की एकदा लागलेली आग या टोकाची त्या टोकायला पोच लागायला आग वेळ लागणार, पण ज्या न्यूज आहे किंवा सोशल मीडियावरती जे स्प्रेड होतं, व्हायरल होतं, ते आग नाही पोहोचणार त्या टोकाला, पण त्याच्या पहिले हे सोशल मीडिया न्यूज पोहोचवून टाकतं. मग आता तुम्हाला हेही माहीत आहे की बाळ जन्माला यायच्या अगोदर त्याचं नावही ठेवून देतात आणि त्याची मृत्यूची तारीखही घोषित करून देतात, एवढं फास्ट आहे आपला सोशल मीडिया, बरोबर. तर मग आता 27 तारखेला जेव्हा हे नोटिफिकेशन बाहेर आलं असणार किंवा आलं असणार, तर ते आपल्यापर्यंत यायला एवढा उशीर का बरं लागला, हा सर्वात माझा पहिला प्रश्न पडला. त्याच्यानंतर दुसरा, आता शेवटाला मी सांगतो की याचं काय आहे, तर मी पहिले माझं पूर्ण काय म्हणणं आहे ते मी तुम्हाला स्पष्ट करून देतो, ठीक आहे. मग मी काय केलं की वेबसाईटवरती चेक केला ऑफिशियल, आता माझं काम आहे. आता तेव्हा पण केलं मी सायंकाळी 3 तारखेला 3 मार्चला आणि ज्या दिवशी हा व्हिडिओ सेशन बनत आहे तेव्हाही, म्हणजे जवळपास 10 वाजता 4 मार्चला पण सकाळी चेक केलं मी, म्हणजे 4 मार्च म्हणजे आजचा सोमवार. तर त्याच्यामध्ये पण जर तुम्ही बघाल, तुम्ही जाऊन बघू शकता महाट्रान्सकोची जी वेबसाईट आहे, करिअरच्या पेजवरती जायचं, तिथं आपलं सर्व नोटिफिकेशन येतं. तर इथं जर बघितलं तर नोटिफिकेशनमध्ये काहीच न्यूज नाही आहे किंवा काहीच आपल्याला अपडेट दिलेलं नाही, जसं याच्या पहिले जसं ऑनलाईन कॉल लेटर वगैरे आहे, तर ते तुम्हाला नोटिफिकेशन तिथं देऊन देत होते, काय नोटिफिकेशन येत होतं, तर वेबसाईटवरती अवेलेबल नाही आहे. मग थोड्या वेळाने काय झालं, जवळजवळ 1/2 तासाने पुन्हा एक नवीन लेटर आलं मला, त्याच्यावरती लिहिलं होतं की 4 मार्च 2024 लिहिलं होतं. मग आता गंमत अशी झाली की काल रात्रीची 3 तारीख आणि मी म्हटलं 4 तारीख, एकतर म्हटलं माझ्या डोक्यामध्ये फरक पडलं किंवा ज्यांनी हे पाठवलं त्याच्या डोक्यामध्ये फरक पडलं, दोघांपैकी एकाच्या डोक्यामध्ये फरक पडला. मग विचार केला की नाही माझ्यात नाही पडायला पाहिजे, कारण की आत्ताच मी बघितलंच 18 तारीख दिसली मला आणि आत्ताच 4 5. मग इथं एवढं तर शक्य नाही की तुम्हाला रातच्याने ऑल तिकीट देईल आणि उद्या म्हणाल की हा 0, असं शक्य नाही आहे. तर हे काय झालं, टोटली फेक आहे, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये जर बघाल ना, सेम बिलकुल सर्व काही तसंच लिहिलेलं आहे, तसंच सारखं लिहिलेलं आहे. मग पुन्हा जवळजवळ 9 वाजता, आता हे कलाकारी म्हणजे एवढी वाढत जाते, पुन्हा थोड्या वेळाने मला सेम काहीही फरक नाही, त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं 24 मार्च. किती लिहिलेलं होतं, 24 मार्च. आता 24 मार्च जर बघितलं मी, तर हा बरोबर संडे होता, म्हणजे संडे आहे आणि त्या दिवशी होळी पण आहे,
मी म्हटलं आता एवढे तर हे नाही आहे की एखादा महाराष्ट्रामध्ये एखादा सण आहे आणि त्याच दिवशी पेपर ठेवणार, एवढं तरी मूर्खपणा होऊ शकणार नाही असं तरी मला वाटतं. आता कसं झालं की माझ्याकडे एक नोटिफिकेशन आलं, माझ्या व्हॉट्सअपवरती 3 नोटिफिकेशन आले, ठीक आहे. तर मी सरळ इथं जाहीरच केलं की हे सर्व काय असणार, फेकच असणार, हे सर्व काय असणार, फेक असणार. तरी पण आता 24 ठीक आहे मी फेक म्हणू शकतो, 4 मार्चला पण मी फेक म्हणू शकतो, पण आता 18 मार्चच्या विषयावर आपण डिस्कशन करू किंवा याच्यावरती बोलू. आता बघा, 27 3 तारखेपर्यंत आपल्याकडे नोटिफिकेशन नाही आलं, 3 तारखेला आपल्याकडे आलं, तर आलं तर याला खरं कधी म्हणायचं? बघा आता इथं कसं आहे, 2 ऑप्शन आहे आपल्याकडे. एक तर याला खोटं ठरवू शकतो किंवा आपण खरं ठरवू शकतो, पण याच्यासाठी आपल्याकडे फक्त आपल्याला कसं पुरावा पाहिजे. आणि आपण कोणावरती मान्य करणार, जेव्हा वेबसाईटवरती येणार तेव्हा आपल्यासाठी ते काय राहील, सत्य राहील. पण मी तुम्हाला आता सांगितलं की वेबसाईटवरती असं कुठलंही नोटिफिकेशन अजूनपर्यंत तरी आलेलं नाही. आता होऊ शकते या सेशन झाल्याच्या नंतर येणार, तर मग त्याचा तुम्हाला अपडेट मिळूनच जाईल, पण सध्या तरी असं काहीच दिसत नाही आहे. तर मग मी म्हणू शकतो की नाही, मी माझं हे चुकीचा नोटिफिकेशन आहे या बाजूनी मी उभा राहील, बरोबर आहे. आणि तुम्हाला पण उभा राहायचं आहे. मग सर, मग आता ह्याच्यामध्ये बघा, पोरांच्या कमेंट आता एवढे सारे आहे, मी एक एक तुम्हाला गोष्ट सांगतो. बघा आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं, सर थोडीशी परीक्षा सामोर जायला पाहिजे, मला थोडासा वेळ पाहिजे 15-20 दिवसाचा पुन्हा जास्तचा. बघा तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मी अभ्यास करणाऱ्यांना खास, बघा अभ्यास करायला कितीही वेळ मिळाला तरी तो कमीच आहे, हे तुम्ही पण मान्य करता. पण ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते की नाही परीक्षा पुन्हा थोडीशी सामोर गेली पाहिजे, तर तुम्ही एक स्वतःलाच प्रश्न विचारा, याच्या पहिले 6 महिन्यापासून तुम्ही काय केलं? 6 महिन्यापासून जर तुम्ही नाही करू शकले तर मग आता तुम्ही काय करता? तुम्हाला पुन्हा किती दिवस द्यायचे? पुन्हा तुम्हाला दिवसाची गरज नाही असं तरी मला वाटते, बरोबर आहे. आणि ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांना असं वाटते की नाही परीक्षा तर उद्याच झाली पाहिजे, बरोबर आहे, परीक्षा उद्या. आता प्रत्येक गोष्टीच्या म्हणजे प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, तर काही विद्यार्थ्यांची खुशी असते तर काही विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये काय असतो, दुःख असतो. पण आता बघा माझं काय म्हणणं याच्यावरती, जरी 18 मार्चला पेपर असला किंवा नसला, पेपर असला, बघा सध्या तरी हे चुकीचं आहे आणि हे फेक आहे मी असंच म्हणणार, कारण की ऑफिशियल वेबसाईटवरही दिसत नाही आहे. त्याच्यामुळं जेव्हा येणार तेव्हा मी तुम्हाला याचं नोटिफिकेशन देणार. मग आता सर करायचं का, सर मग आता करायचं काय, ही गोष्ट खरी की खोटी? तर मी स्पष्टपणे सांगितलं की आता सध्यापर्यंत तरी ही काय आहे, खोटीच आहे, कारण की अजून याच्यावरती आपल्याला काहीही नोटिफिकेशन मिळालेलं नाही. तरी माझं काय सजेशन राहील तुम्हाला ते बरोबर तुम्ही मन खोलू नये का मला काय बोलायचं आहे. माझं सजेशन हे राहील, जरी पेपर 18 मार्चला नसला तरी तुम्ही काय करा की माझा पेपर 18 मार्चलाच आहे हा टार्गेट ठेवून तुम्ही काय करा, अभ्यासाची तयारी करा. कारण कसं आहे की तुम्ही म्हणाल की सर होईल होईल होईल, तर ते कधीच होणार नाही, बरोबर आहे. तर तुम्हाला एकतर कसं कोणत्याही गोष्टीचं एखादा टार्गेट जर मिळालं की नाही तुम्हाला एवढ्या वेळामध्ये एवढं काम करायचंच आहे, तर आपली स्पीड ऑटोमॅटिक वाढतं. तुम्ही जर बघाल, आयुष्यामध्ये तुम्ही एवढे शिकले, तुम्ही वर्षभर जेवढा अभ्यास नसणार केला ना, तेवढा अभ्यास त्या परीक्षेच्या म्हणजे पेपराच्या 5-10 दिवसा पहिले तेवढा जास्त अभ्यास तुम्ही करून टाकता. तर हे समजा तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी पण म्हणू शकता, किंवा याला सुवर्ण संधीमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. तुम्ही असं समजा की नाही माझा पेपर खरंच 18 तारखेला आहे, मग त्या 18 तारखेला पेपर आहे हेच समजून तुम्ही काय करा, आपलं रिव्हिजन करा, जे काही आपली स्पीड वाढवून टाका. म्हणून मी नेहमी तुम्हाला काय सांगत असतो की पेपर उद्यालाच आहे असं समजा. आता तुम्हाला एक छोटंसं मी पुन्हा थोडंसं उदाहरण देऊन देतो. बघा की जेव्हा म्हणजे आपण जनरल जीवनामध्ये सर्वच जण जन्माला आले आणि सर्वच जणांचा मृत्यू होणार आहे, त्याच्यात मी पण आलं आणि त्याच्यात तुम्ही पण आले, कोणीच याच्यावरती पृथ्वीवरती काय अमर होऊन आलेलं नाही आहे, ठीक आहे. तर मग आता मला सांगा की तुम्हाला पण माहीत आहे आणि मला पण माहीत आहे मी मरणार आहे आणि तुम्ही पण मरणार आहे, बरोबर आहे, हे गोष्ट सत्य, याच्यामध्ये काही खोटी नाही आहे, ठीक आहे. पण कधी मरणार आहे मला नाही माहीत आणि तुम्हालाही नाही माहीत कधी मरणार आहे. मग मी याच गममध्ये राहील की नाही मी मरणार आहे ना, मग काय शिकवायचं आहे पोरांना, काय करायचं आहे, काय करायचं आहे, मग तुम्ही म्हणाल का अभ्यास करायचा आहे का, नाही मरणारच आहो ना आपण, मग तसं जीवन जगता का तुम्ही? बिलकुलच जगत नाही. तुम्ही तर याचा विचार करता की अरे मरणार तेव्हा मरणार ना, आज आपल्याला काय करायचं आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे, उद्या मरणार तर उद्याचं उद्या पाच बसू. सेम हाच विषय जर आपण अभ्यासामध्ये आणला, हाच विषय जर आपण अभ्यासामध्ये आणला की पेपर कधी आहे. आता बघा हे कोणासाठी मी बोलत आहे, ज्यांचा प्रश्न पडते सर पेपर कधी आहे त्यांच्यासाठी बोलत आहे का, सर पेपर कधी आहे, अरे पेपर असणार तेव्हा असणार ना, पेपर असणार तेव्हा असणार. मग पेपर 18 तारखेला आहे म्हणून मी गममध्ये राहतो, म्हणजे मी 18 तारखेला मरणार आहे तर मी आता जीवन जगतच नाही, मी जगणं सोडून देतो असं करतो का आपण? नाही ना. आजचा दिवस कसा चांगल्या पद्धतीने जगता येईल तो जगून घेण्याचा आपण प्रयत्न करतो, उद्या जे होईल ते होईल. तसंच हाच बिलकुल म्हणजे हाच पॉईंट तुम्ही अभ्यासामध्ये जर इम्प्लिमेंट
कमेंट केला की उद्या परीक्षा आहे, असणार तर असणार, पण आज आपल्याला जेवढं होते तेवढा आपला अभ्यास करून घेणं काम आहे. मग 18 परीक्षा असणार तर असणार ना, आपण त्याच्या पहिले अभ्यास करून घ्यायचा जेवढा होते तेवढा. मग आता त्या परीक्षेत मी फेल होणार आहे तर मी आत्ताच अभ्यास सोडून देतो, किंवा मी पास होणार आहे म्हणजे माझा सर्वच अभ्यास झाला आहे, हे सर्व गोष्टी काय तुमच्यासाठी घातक आहे. तुमच्यासाठी कशा आहे? घातक आहे. म्हणून मग याच्यातनं काय निष्कर्ष तुम्हाला दिला मी? निष्कर्ष हा दिला की पेपर 18 असं समजून चाला. अजूनपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन नाही आहे, 18 आहे असं समजून तुम्ही अभ्यास करा. तुमचा खूप जास्त अभ्यास होईल, तुमचा खूप जास्त अभ्यास होईल. म्हणजे जेवढा तुम्ही आजपर्यंत नाही केला ना तेवढा आजपर्यंत. आता मग याच्यामध्ये काय कराल तुम्ही 18? बघा, मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो, हे आपण सध्या टेंटेटिव्ह तारीख पकडून चाललो आहे, पण या तारखेला परीक्षा आहे असं ऑफिशियल आपल्याकडे नोटिफिकेशन नाही. आता बघा, 18 आहे तर तुम्ही काय करा, जवळजवळ तुमच्याकडे 14-15 आहेत. किती आहे? 14-15 आहे. आता बरोबर त्याच्यामध्ये काय करा, तुम्ही डिव्हिजन करा. तुम्ही काय करा, डिव्हिजन. आता बघा, बरेच विद्यार्थी अभ्यासाला आत्ता लागले आहे, त्यांनी काय करा, फटाफट आता ज्या पुस्तकातून वाचत आहे फटाफट एकदा पहिले पुस्तक वाचून टाका. कोणाचा जर कोर्स लावला असणार तर तुम्ही त्यांचे फटाफट व्हिडिओ बघून घ्या, किंवा जे काय असणार पहिले आपलं पूर्ण एकदा बघून घ्या सर्वांनी, जे नवीन असणार त्यांनी तरी, ठीक आहे. मग पुन्हा 18 नाही झाला पेपर, पुन्हा वाटल्यास रिव्हिजन करता येईल, पुन्हा आपल्याला आपला अभ्यास वाढवता येईल, म्हणजे पुन्हा स्ट्रॉंग करता येईल. पण सध्या 18 टार्गेट ठेवून फटाफट तुम्ही आपला पूर्ण थिअरी कम्प्लीट करून घ्या. त्याच्यामध्ये काय करा, तुम्ही जास्तीत जास्त टेस्ट देण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त काय करा, टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही आपला टाइम टेबल बरोबर सेट करून घ्या, बरोबर, की नाही मला 5 थिअरी संपवायचा आहे, पण त्याच 5 मला रिझनिंग पण करायचं आहे, मॅथ्सचे पण हे 2-4 टॉपिक करायचे आहे, मराठीचं तुम्हाला वाचायची काही गरज पडणार नाही, बिना वाचताच तुम्ही मार्क्स त्याच्यामध्ये होते तेवढे घेऊन टाकाल, ठीक आहे. पुन्हा त्याच्यामध्ये काय की तुम्हाला कोणते फॉर्म्युले पाठ करायचे, कोणते इम्पॉर्टंट आहे, कोणते नोट्स इम्पॉर्टंट आहे. नोट्स म्हणजे ते असं किलोभर बुक असते ते नोट्स नाही, ते एकदम 2-4 पानामध्ये काढतो आपण, त्याला नोट्स म्हणतो आपण, ठीक आहे. शॉर्ट जे तुमच्या एकदम गरजेचे आहे त्या त्या गोष्टी काय करा, रिवाइज करून घ्या. म्हणजे आता वेळ कशाची आहे, आता वेळ आहे रिव्हिजनची, आता कशाची वेळ आहे, रिव्हिजन. जास्तीत जास्त टेस्ट आणि जास्तीत जास्त रिव्हिजन. आणि हे जर नोटिफिकेशन फायनल जर वेबसाईटवर जर आलं समजा, तर मी स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगतो की म्हणजे मी काय करू शकतो तुमच्यासाठी, ते सर्व मी करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे याच्यामध्ये काय करून देईल मी, तुम्हाला थोडंसं बदल करून देईल. मग तुमचं काम आहे की जेवढं झालं आहे तेवढ्याला रिवाइज करण्याचा प्रयत्न करा. नवीन एकदम घेऊन बसू नका. वर पहिले सर्व करून घ्या, ठीक आहे. टेस्ट दिली की आपल्याला लक्षात येईल की आपल्याला नेमकं पुन्हा किती करायचं आहे. जे तुमचे फॉर्म्युले वगैरे नोट्स वगैरे छोटे छोटे जे पाठ करायचे असतात ते पाठ वगैरे करून टाका. आणि जास्तीत जास्त, फक्त म्हणणं एवढंच आहे की जास्तीत जास्त तुम्ही काय करा, टेस्टवरती भर द्या. काही मीच घेतलेली घ्या द्या असं नाही, तुम्हाला जितली द्यायची तितली द्या, पण द्या, ठीक आहे. तर मग आता इथं तुम्हाला पटलं की ऑफिशियल नोटिफिकेशन नाही आहे, ठीक आहे. आता माझं बोलणं इथं ॲक्च्युली गरजेचं होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांचा, म्हणजे जर मी आता खोलला नाही इनबॉक्स तर म्हणजे तुम्हाला दाखवला तर एकच प्रश्न कामा नाही, सर हे खरं आहे का, सर हे खरं आहे का, काय खरं आहे का, सर हे आलेलं नोटिफिकेशन खरं आहे का. आता खरं आहे का खोटं आहे मी ठरवण्यापेक्षा मी नेहमी तुम्हाला काय सांगतो की तुम्ही ऑफिशियल नोटिफिकेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणावरच विश्वास ठेवू नका. आता मी याला सध्यापुरतं तरी मी नाकारला आहे की ही परीक्षा 18 होणार नाही, पण जर ऑफिशियल नोटिफिकेशन आलं तर मी तुम्हाला आठवणीने काय देऊन देईल, अपडेट देऊन देईल. मग लक्षात ठेवा की आपण उद्या मरणार आहोत म्हणजे आज जीवन जगणं सोडून देणार आहो का, नाही, त्याच त्याच गोष्टीला आपल्या अभ्यासामध्ये प्लॅन करा. काय की उद्या पेपर आहे म्हणजे काय, आज पेपर, उद्या पेपर होणार आहे म्हणजे मी आज अभ्यासाला सोडून देईल, अशातला भाग नाही. आज होते तेवढा अभ्यास करा, कारण उद्या आपला काय पेपर आहे, उद्या काय आपला पेपर आहे, तर उद्या पेपर आहे हेच मनामध्ये ठेवून अभ्यास करा. तुमचा अभ्यास काय होईल सर्वात जास्त येईल. तर मग इथे या सेशनला काय करतो, थांबवतो, आणि पुन्हा जर मला काही गरज वाटली तर पुन्हा तुमच्या समोर मी हजर होतो. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणी काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या. आणि सेशन पटलं असणार, आवडलं असणार तर आठवणी लाईक करा. आता जुन्या त्यांना सांगायची गरज नाही, नवीन वाल्यांना सांगावं लागतं, ठीक आहे. तर इथे मी ब्रेक घेतो आणि थांबवतो. धन्यवाद.